आता सगळ्या भागांची पाहणी केलेली आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे। लोकांना भरपूर त्या ठिकाणी त्रास झालेला आहे। लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळे घरचं सगळं अन्न धान्य कपडे त्यांचे गाद्या किंवा फ्रीज टीव्ही असं सगळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे आणि निश्चितपणे हा जो काही लोकांचा त्या ठिकाणी लॉस आहे हा खूप मोठा आहे ते आम्ही समजून घेतलंय। विशेषतः याचे काय कारणं असू शकतात हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। कारण हे खरं आहे की जेवढ्या प्रमाणात पाऊस झाला तेवढ्या प्रमाणात आपली कॅरिंग कॅपॅसिटी नाही त्यामुळे पाणी आउटफ्लँक होणं हे साहजिक होतं पण तरी देखील आपल्याला त्यातलं बरंचसं नुकसान टाळता आलं असतं। विशेषतः जसं नाल्यामध्ये काही अवरोध आहेत 20-25-30 वर्षापूर्वी काही स्ट्रक्चर्स तयार केलेले आहेत ते जर आपण काढले तर भविष्यात एवढं पाणी आल्यानंतर किमान ते घरामध्ये शिरणार नाही त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल। नाल्याच्या भिंती किंवा नाग नदीच्या भिंती या ज्या तुटलेल्या आहेत त्या भिंती देखील आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे तयार कराव्या लागतील। आणि मला असं वाटतं की काल मी बोललोच आहे अंबाझरीच्या संदर्भात देखील आपल्याला तो जो काही ओव्हरफ्लो पॉईंट आहे तिथपासनं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला किंवा पाणी आलं तर जिथे जिथे हे अवरोध होत आहे त्या त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आपल्याला नव्याने तयार करावं लागेल तर ते करण्याचा विचार देखील राज्य सरकार करेल। स्केटिंग रिंग पाहिली सर, या ठिकाणी स्केटिंग रिंग पाहिली, खूप ठिकाणी आपण पाहिलं की या ब्रिजेस बांधण्यात आलेले आहे, स्केटिंग रिंग अख्खी बांधण्यात आली नाल्यावरती, अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे, हे अतिक्रमण हटवण्यात हे खरं आहे। आता ही स्केटिंग रिंग जवळपास 25 वर्षापूर्वी बांधलेली स्केटिंग रिंग आहे पण आता हे लक्षात येतं, आतापर्यंत एवढा पाऊस झाला नाही त्यामुळे कधी लक्षात आलं नाही, एवढा पाऊस झाल्यावर लक्षात आलं की स्केटिंग रिंगचा जे पार्किंग एरिया सारखा जो तयार केला आहे हा पूर्ण नाल्यात आहे आणि त्यामुळे पूर्ण पाणी त्याच्या वर जातो तर त्याच्यामुळे ते निश्चितपणे आपल्याला तोडून रिडू करावं लागेल, ते देखील करावंच लागेल। हवामान विभागाच्या अनेक रडार बंद होते, निश्चित असं आहे की लोकांचं नुकसानच इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की एक प्रकारे हे जे दुःख आहे ते सहन करणं त्यांना देखील कठीण आहे। त्यामुळे आपण देखील बघितलं असेल की अतिशय लोक रडकुंडीला असारख्या त्यांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी होत्या, निश्चितपणे त्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल करण्याचा आमचा प्रयत्न असतो। हवामान विभागाचे अनेक रडार बंद होते अशा प्रकारे, त्यामुळे अचूक अंदाज जो आहे तो आला नाही असं बिलकुल नाही आहे। हवामान विभागाने नीट अंदाज दिला होता, ऑरेंज अलर्टचा अंदाज होता, त्याप्रमाणेच पाऊस झाला आहे। फक्त ऑरेंज अलर्टमध्ये किती होईल आणि किती काळात होईल याचा आज तरी अचूक अंदाज देता येत नाही। त्यामुळे 2 तासात जर एवढा 90 mm वर पाऊस झाला, 109 mm पाऊस झाला तर कुठलीच जी सिस्टीम असते त्याची कॅरिंग कॅपॅसिटी तेवढी डिझाईन केली असते। कारण कॅरिंग कॅपॅसिटी डिझाईन करताना गेल्या 25 वर्षात जो काही पावसाचा जास्तीचा ॲव्हरेज आहे त्याच्या 10% जास्त अशा प्रकारची कॅरिंग कॅपॅसिटी साधारणपणे तयार केली जाते, हा त्याच्या अनेक पट जास्ती होता, त्याच्यामुळे तेवढी कॅरिंग कॅपॅसिटी नव्हती। तथापि प्रत्येक डिझास्टरमधनं काहीतरी शिकून आपल्याला काय चांगलं करता येईल बघायचं असतं। एकूण अंदाज काय वाटतं तुम्हाला? 10,000 घरांचं नुकसान झालेलं आहे, लोकांच्या घरात चिखल आहे, ते काढण्याकरता आणि तिथली पूर्ण सफाई करण्याकरता काम सुरू केलेलं आहे। मी हेही सांगितलेलं आहे की क्लोरीनच्या गोळ्या वगैरे लोकांना आता द्या, त्याप्रमाणे वाटप देखील करू आणि लोकांना पूर्ण साफसफाई करायला मदत करू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।